नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठीच्या आयसीबी लेक्चरमध्ये. विद्यार्थ्यांनो, मराठी विषयामध्ये तुम्हाला जे जे आतापर्यंत सांगितलं ते तुम्ही विद्यार्थ्यांनो खरंच खूप पेपरमध्ये चांगल्या प्रकारे अप्लाय केले आहे, ते तुम्ही पेपरमध्ये चांगल्या प्रकारे फॉलो केले आहे, बरोबर? तुम्ही तुमच्या शाळेमध्ये परीक्षा दिली आहे, तुम्ही इथे ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स दिल्या आहेत, दोन सेमी प्रिलियम आहेत, त्याचबरोबर आता तुम्ही एक सेमी प्रिलियम वन दिली आहे, आता तुम्ही प्रिलियम टू देणार आहात. म्हणजेच विद्यार्थ्यांनो ना, तुम्ही खूप जे पेपर आहेत, ओके, 80 मार्काचे जे पेपर आहेत त्यांचा सराव केला आहे, त्यांची प्रॅक्टिस केली आहे. सो नाव यू नो की पेपर पॅटर्न काय आहे, हो की नाही, कसं लिहायचं आहे, कशाप्रकारे आपण प्रेझेंटेशन केलं पाहिजे. पण तरीसुद्धा है ना, आता तुम्ही 80 पैकी 65 पर्यंत पोहोचलात, 65 मार्कांपर्यंत पोहोचलात. पण मला असं वाटतं की तुम्हाला जर तुम्ही अजून चांगल्या प्रकारे सराव केला, जसं आज सांगणार आहे त्याप्रकारे अजून जर त्याच्यामध्ये चेंजेस आणले, तर डेफिनेटली तुम्हाला 80 मधून 75 आणि 80 मधून 80 पण रिटर्न एक्झाममध्ये मिळू शकतात, ओके. तर त्यामुळे आत्ता जे काही सांगणार आहे तुम्हाला लेक्चरमध्ये, आज जे सांगणार आहे ते तुम्ही या येणाऱ्या पेपरामध्ये फॉलो करायचे, ओके. ते इन्स्ट्रक्शन आहे, त्या इन्स्ट्रक्शनना प्लीज तुमच्या परीक्षेमध्ये अप्लाय करा, त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल, ओके. तर आपण बघूया की सगळ्यात प्रथम आपल्याला काय जे आहे ते महत्त्वाचं आहे. स्क्रीन शेअर केली आहे, आय होप तुम्हाला ती दिसत असेल, या, ओके. बघा, आपला जो करिक्युलम आहे ना विद्यार्थ्यांनो, तो तुम्हाला मी पुन्हा एकदा समजवते, ओके, म्हणजे कोणाला काही कन्फ्युजन असेल तर ते आत्ताच क्लिअर होईल. हां, हा तुमचा अभ्यासक्रम आहे. पहिली कविता केवळ वाचनासाठी आहे, त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की ती करायची नाही आहे. संतवाणी अंकिला मी दास तुझा, शाल लेसन राग जाधव, उपास पु ल देशपांडे, दोन दिवस कविता नारायण सुर्वे, चुडीवाला जयश्री रुईकर, फुटप्रिंट ओमिट आहे, ओके, तो नाही आहे तुम्हाला. देन ऊर्जाशक्तीचा जागर लेसन, औक्षण कविता, रंगसाहित्याचे धडा, खरा नागरिक लेसन, स्वप्न करू साकार ही कविता ओमिटेड आहे, या, रॅपिड रिडिंग मोठे होत असलेल्या मुलांना व्युत्पत्तीकोश ओमिटेड आहे, बरोबर आहे. म्हणजेच जर तुम्ही नीट बघितलं विद्यार्थ्यांनो, या, जर तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला एकच रॅपिड रिडिंग आहे, बरोबर, कविता तीनच आहेत, आणि जे धडे आहेत, ओके, जे धडे आहेत ते एकूण तुम्हाला 6 धडे आहेत. एवढाच तुमचा टेक्स्टबुकचा अभ्यासक्रम आहे, बरोबर आहे, इतकं क्लिअर झालं. आता पुढे बघा मुलांनो, जो तुम्हाला ग्रामरचा पार्ट आहे, त्या ग्रामरच्या पार्टमध्ये काय काय आहे व्याकरणामध्ये. नाम 3 प्रकार आहेत, म्हणजेच शब्दांच्या जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि अव्यय, बरोबर आहे, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी, क्रियाविशेषण आणि केवल प्रयोगी अव्यय. लिंग, वचन, काळ, वाक्यांचे प्रकार, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, पाठ्यपुस्तकावर आधारित टेक्स्टबुकमधूनच येणार, आणि समास, द्विगु, द्वंद्वचे 3 प्रकार आणि अव्ययी भाव. हा तुमचा व्याकरणाचा भाग झाला, ओके, दिस इज ग्रामर. आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये, उपयोजित लेखन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये निबंध लेखन, कथा लेखन आणि पत्र लेखन आहे, है ना. दिस इज युअर पोर्शन फॉर द रिटन एक्झाम, है ना, 80 मार्काचा जो तुमचा पोर्शन आहे, राईट, इतकं क्लिअर, या. आता बघा मुलांनो, तुम्हाला पुढे दिसतंय की तुमचा जो पेपर पॅटर्न आहे तो कसा डिवाइड आहे. सेक्शन ए आणि सेक्शन बी असे तुमच्या क्वेश्चन पेपरचे, प्रश्नपत्रिकेचे 2 पार्ट आहेत, राईट. तर त्याच्यामध्ये पहिला जो अविभाग आहे, दॅट इज सेक्शन ए, त्याच्यामध्ये एकूण 5 क्वेश्चन्स असतात, बरोबर आहे ना, 5 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये पहिला अपठित गद्य उतारा, अनसीन पॅसेज, 5 मार्क्स.
दुसरा प्रश्न अपठित गद्य उतारा अनसीन पैसेज 5 मार्क्स. तीसरा प्रश्न व्याकरण 20 मार्क्स. चौथा प्रश्न सीन पैसेज 5 मार्क्स. पांचवा प्रश्न पोयम ऑफकोर्स सीन पोयम फ्रॉम द टेक्स्ट बुक 5 मार्क्स. सो टोटल 40 मार्क्स. योर सेक्शन ए क्वेश्चन इज अबाउट 40 मार्क्स. या इट्स 40 मार्क्स एंड इट्स कंप्लीटली बहुपर्यायी प्रश्न. त्यालाच तुम्ही काय म्हणता? एमसीक्यूज. हा, त्याला तुम्ही काय म्हणता? एमसीक्यूज म्हणता, राईट. याच्यामध्ये प्रश्न असतो, त्याला 3 ऑप्शन असतात अँड यू हॅव टू राईट द करेक्ट ऑप्शन ॲज अ आन्सर. बरोबर आहे? ओके, आता बघूया सेक्शन बी. क्वेश्चन 6, प्रश्न 6, प्रोज, त्याचे वस्तुनिष्ठ आणि दीर्घोत्तरी 10 मार्काला. म्हणजेच तुम्हाला 3 मार्कासाठी एका वाक्यात लिहायला येतं. प्रोज सेक्शन मध्ये 3 मार्कासाठी रिकाम्या जागा भरा. बरोबर आहे? आणि दीर्घोत्तरी म्हणजे ब्रीफ, म्हणजेच काय येतं तर 30 to 40 words मध्ये आन्सर लिहायचं असतं क्वेश्चनचं. आणि तुम्हाला 4 क्वेश्चन देतात आणि कुठलेही 2 लिहायचे असतात. बरोबर आहे? त्याला 4 मार्क असतात. तो टोटल 3, 3, 6 आणि हे ब्रीफचे 4 मार्क किती झाले? 10 मार्क. देन पद्य क्वेश्चन नंबर 7, पोयम, याच्यामध्येही तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आणि ब्रीफ असतो, म्हणजे संदर्भासहित. या तर त्याच्यामध्ये 3 मार्क 1 लाईनसाठी, 3 मार्क रिकाम्या जागा भरा आणि 2 मार्काचं येतं संदर्भासहित स्पष्टीकरण करा. एकूण किती झाले? 3, 3, 6 आणि एकच लिहायचं असतं संदर्भासहित. सो त्याला असतात 2 मार्क, एकूण झाले 8 मार्क. त्यानंतर स्थूल वाचन प्रश्न 8, तो येतो तुम्हाला 2 मार्कासाठी. याच्यामध्ये तुम्हाला केवळ 1 लाईन विचारतात. बरोबर आहे ना? 3 1 लाईन असतात, तुम्हाला 2 लिहायचे असतात एका वाक्यात, 2 मार्क. नंतर प्रश्न 9, निबंध लेखन 8 मार्क. 3 निबंधापैकी कुठलाही तुम्ही 1 निबंध लिहिता फॉर 8 मार्क्स. प्रश्न 10, कथा लेखन 7 मार्क्स. बरोबर आहे? 7 मार्क जे आहेत, 7 मार्क तुम्हाला असतात. 2 कथा देतात, 2 कथेमधून तुम्हाला एकच लिहायची असते कुठलीही. त्यानंतर पत्र लेखन, अकथालेखन असतो, पत्रलेखन हा प्रश्न असतो. त्याच्यामध्येही तुम्हाला खूप चांगलं आहे की तुम्हाला 2 पत्र विचारतात, एक मागणी पत्र आणि एक तक्रार पत्र. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलंही 1 लिहायचं असतं, त्यामधून तुम्ही कुठलंही 1 सिलेक्ट करू शकता फॉर 5 मार्क्स. म्हणजे टोटल तुम्हाला टाईम किती आहे लिहिण्यासाठी? 3 आवर्स. आणि मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला, म्हणजे किती मार्काचा तुमचा पेपर असतो? 80 मार्काचा. ओके, हे झालं सेक्शन ए आणि सेक्शन बी. बरोबर? इथपर्यंत आय होप यू अंडरस्टूड. या, चलो लेट्स गो अहेड. आता बघा मुलांनो, आतापर्यंत तुम्ही काय करताय माहितीये का? पेपर पॅटर्न समजून घेतला. आता त्याच्यामध्ये हे खूप महत्वाचं असतं ना, जेव्हा आपल्याला मार्क मिळवायचे असतात, है ना, मार्क मिळवायचे असतात, तेव्हा कुठे आपले जास्तीत जास्त मार्क्स स्कोर होतील, हो ना, कुठे आपले मार्क्स जे आहेत ते मार्क्स जातात, आपल्याला कमी मार्क्स मिळतात, है ना, कुठे ते कट होतात, हे पण मुलांना समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे? तर बघा, मार्क्स मिळवण्यासाठी आधी हे समजून घ्या, 40 मार्क हे एमसीक्यू क्वेश्चन आहे. बरोबर आहे ना? जे तुम्हाला मी सांगितलं, सेक्शन ए क्वेश्चन 1 to क्वेश्चन 5, याच्यामध्ये तुम्हाला प्रोज असू दे, पोयम असू दे किंवा ग्रामर, हे तुमचं कम्प्लिटली एमसीक्यू टाईप असतं, है ना. एक पॅरेग्राफ दिलेला असतो प्रोजचा, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात 7. प्रत्येक प्रश्नाला 3 पर्याय असतात, तुम्ही 1 आन्सर जे करेक्ट असेल ते सिलेक्ट करून लिहायचं आहे, राईट. सेम पोयममध्ये टेक्स्टबुकमधली पोयम येते, त्याच्यावर पण तुम्हाला जे आहेत ते 6 प्रश्न विचारतात, त्याच्यामधून तुम्हाला कुठलेही 5 लिहायचे असतात. यू हॅव ऑप्शन हिअर. मग तो पहिला जो असतो ना प्रश्न सेक्शन ए मधला, तो सेक्शन ए आहे, तो खूप महत्वाचा आहे 1 to 5 क्वेश्चनचा. आणि ग्रामर असतं क्वेश्चन नंबर 3, 20 मार्क्स ग्रामर.
त्याच्यामध्ये जे पण तुम्हाला विचारतात ग्रामर एमसीक्यूज आहेत, है ना, तुम्हाला समजून घ्यायचं आहे, तुम्हाला जो ऑल्टरनेट आहे तो तुम्हाला जो आहे तो निवडायचा आहे आणि तुम्हाला लिहायचं आहे. सो हे तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल आहे, तुमच्यासाठी खूपच हे उपयोगी आहे, लक्षात घ्या. सो 40 मार्क्स एमसीक्यूज क्वेश्चन म्हणजे 40 मार्क्स 1-1 मार्कचे क्वेश्चन असतात, तिथे तुम्हाला इझिली हे 40 मार्क मिळू शकतात. आणि तुमचे पेपर मी तपासले, त्यात मी बघितलंय की खरंच तुम्ही ते खूप चांगले लिहिले आहेत. अँड दॅट इज रिअली व्हेरी व्हेरी गुड. या अँड कीप इट अप. प्रत्येकाने ते प्रश्न पहिल्या 40 मार्काचे खूप छान लिहिले आहेत, कुणाचेच तिथे मार्क्स शक्यतो जात नाही आहेत. या बघा पुढचं काय लिहिलंय, 14 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे कुठल्या मुलांनो? येस, तर ते ऑब्जेक्टिव्ह कुठले? तर क्वेश्चन नंबर जे 7 आहे आणि क्वेश्चन नंबर 6, 7 आणि 8, बरोबर आहे. सो क्वेश्चन नंबर 6 इज प्रोज ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यामध्ये येतं. क्वेश्चन नंबर 7 मध्ये पोयमचे येतात आणि क्वेश्चन 8 इज रॅपिड रीडिंग. किती होत असतात हे टोटल? 14 मार्क्स, बरोबर आहे ना. प्रोजचे 3 मार्कचे 1 लाईन, पोयमचे 3 मार्कचे 1 लाईन. प्रोजचे 3 मार्काचे फिल इन द ब्लँक्स, पोयमचे 3 मार्काचे फिल इन द ब्लँक्स, है ना. किती झाले एकूण? 12. आणि 2 मार्क रॅपिड रीडिंगचे जे तुम्ही एका वाक्यात लिहिता, एक एक मार्कासाठी 2 लिहिता, ते झाले. मग टोटल किती झाले? 14. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, क्वेश्चन 6, 7 आणि 8 मध्ये 14 मार्क्सचे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन लिहिता. बिकॉज तुम्हाला पूर्ण आन्सर इन 1 लाईन एक सेंटेन्स लिहायचं आहे. फिल इन द ब्लँक्स मध्ये ओनली वर्ड लिहायचं आहे का? नाही. यू हॅव टू राईट अ होल लाईन, पूर्ण ओळ लिहायची आहे तुम्हाला, बरोबर. येस, नंतर 6 मार्क कुठे आहेत, है ना. 6 मार्क कुठे आहेत? ब्रीफ क्वेश्चन्स. येस, मग ते कुठे? तर प्रोज मध्ये. हा, क्वेश्चन नंबर जे 6 आहे प्रोज, त्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी म्हटलं की 30-40 वर्ड्स मध्ये तुम्ही काय लिहिता? ब्रीफ लिहिता, है ना. तुम्हाला 4 ते लोक तुम्हाला देतात ब्रीफ, तुम्हाला कुठलेही 2 लिहायचे असतात, यू हॅव चॉईस, राईट, यू हॅव चॉईस. तर तिथे तुम्हाला जे 2 तुम्ही ब्रीफ लिहिता त्याला 2-2 मार्क असतात, ते 4 झाले. हा, नंतर मग ब्रीफ टाईप क्वेश्चन कुठे येतो? पोयम मध्ये तुम्ही 2 मार्काला संदर्भासहित स्पष्टीकरण लिहिता, म्हणजे त्याला किती झाले? येस, त्याला किती झाले? 2 मार्क. तो 4 आणि 2 किती झाले? 6. सो प्रोज अँड पोयम मिळून तुम्हाला किती मिळाले मार्क? 6. आणि शेवटचं 20 मार्क उपयोजित लेखन रायटिंग स्किल, बरोबर आहे, जिथे आपल्याला जास्त मेहनत करायची आहे. एकूण मिळून किती झाले तुमचे? 80 मार्क. म्हणजे तुम्ही पहिले 40+14 विद्यार्थ्यांनो जर तुम्ही प्लस केले तर 54 हे तुमचे MCQs आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये जे आहेत ते कव्हर होतात. हां, त्यामुळे तिथे एकही मार्क्स लूज करायचा नाही, व्यवस्थित लिहायचे. हां, ब्रीफ आहे ते तुमचे 62 करून होतील. हां, पोयमचा भावार्थ करा, तुम्ही संदर्भासहित स्पष्टीकरण लिहू शकता. तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला प्रत्येक लेसनवरचे ब्रीफ क्वेश्चन्स जे आहेत ते दिलेले आहेत, बरोबर आहे. तर ते ब्रीफ तुम्हाला तिथे मिळतील, त्यासाठी लेसन आधी वाचा. लेसन वाचलेत की तुमचे ब्रीफ क्वेश्चन्स अगदी बरोबर होणार, है ना, ते एकदम व्यवस्थित जे आहेत ते व्यवस्थित होतील, करेक्ट. ओके, चला इथपर्यंत समजलंय. या आता पुढे जाऊया. आता बघा पुढे विद्यार्थ्यांनो, ग्रामरमध्ये जेव्हा बघितलं व्याकरणामध्ये, ओके, तर व्याकरणात बघितल्यानंतर आता जिथे जिथे तुम्हाला मार्क्स मिळवले पाहिजेत, हां, तर त्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत जिथे तुमचे मार्क्स जातात. तर तिथे आहे समास. हां, समासमध्ये काय होतं की जेव्हा तुम्हाला ऑल्टरनेटच जो आहे तो निवडायचा आहे, है ना, की तुम्हाला एक शब्द दिलेला असतो ना, की जसं तुम्हाला शब्द दिलाय की यथामती, लिहिलेला असतो की शब्दाचा समास ओळख आणि 3 ऑप्शन दिलेले असतात, बरोबर आहे ना, की समाहार द्वंद्व आहे, अव्ययीभाव आहे की इतरेतर द्वंद्व. पण जर तुम्हाला
या काही ट्रिक्स समास लक्षात ठेवण्यासाठी माहीत असतील तर डेफिनेटली ते तुम्हाला लगेच ओळखता येतील. बरोबर आहे, ते लगेच ओळखता येतील. तर चला बघूया. व्याकरणातले बाकीच्या गोष्टी तुम्ही परफेक्ट लिहिता, पार्ट्स ऑफ स्पीच व्यवस्थित लिहिता, समानार्थी विरुद्धार्थी लिंग वचन काळ काहीच डाऊट नाही आहे, तुम्ही खूप छान लिहिता. जिथे मला वाटतं की तिथे तुम्हाला गरज आहे या गोष्टींची त्या मी सांगते, त्याच्यामध्ये समास आहे. तर बघा अव्ययी भाव समास, बरोबर आहे, पहिला अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समासामध्ये ना विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे कळलं पाहिजे ना की ते शब्द कुठले येतात, बिकॉज समास म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. अव्ययी भाव समास म्हणजेच काय, तर जो अव्ययापासून तयार होतो आणि ज्याचा सेंटेन्समध्ये ऍज अ क्रियाविशेषण सारखा वापर होतो, है ना. आता याच्यामध्ये तीन प्रकारचे शब्द येतात विद्यार्थ्यांना. चला आपण बघूया. पहिला कुठलं येतं, द्विरुक्ती असलेले शब्द. जसं बघा तुम्हाला लिहिलेलं दिसतंय एक्झाम्पल, गाव गाव म्हणजेच काय, प्रत्येक गावात. गल्लो गल्ली, प्रत्येक गल्लीत. घरो घरी, प्रत्येक घरी. दिसतंय तुम्हाला की गाव गाव गल्लो गल्ली पहिला शब्द पुन्हा रिपीट झालाय, याला काय म्हणतो, द्विरुक्तीवाले शब्द. हे अव्ययी भाव समासामध्ये येतात. ओके विद्यार्थ्यांनो, तर याला म्हणतो आपण द्विरुक्तीवाले शब्द. हे नेहमी लक्षात ठेवा. कळलं तुम्हाला. दुसरे उपसर्ग म्हणजे प्रिफिक्स लागलेले शब्द. प्रिफिक्स लागतो आपण बघितलं होतं, बरोबर आहे. जसं की प्रति आहे म्हणजे प्रत्येक, सेकंड असतो आ. हा जसं बघा पहिलं आपण बघितलं प्रति, प्रति मास, मग आपण काय लिहितो, प्रत्येक मास म्हणजे प्रत्येक महिन्यात, राईट. प्रतिक्षण, प्रत्येक क्षणी. प्रतिदिन, प्रत्येक दिवशी. प्रति लागलं की समजून जायचं तो कुठला शब्द आहे विद्यार्थ्यांनो, अव्ययी भाव. आ लागतो एक सफिक्स, है ना, आ. त्याचा एक अर्थ होतो पहिला पर्यंत आणि दुसरा आ लिहिलाय त्याचा अर्थ होतो पासून. म्हणजे जेव्हा असं लिहिलेलं असतं आ मरण, मग आपण काय लिहितो, मरेपर्यंत. आ जन्म, जन्मापासून. आ जीवन, बरोबर आहे, काय लिहितो, जीवना पर्यंत, बरोबर आहे, किंवा जीवनापासून, राईट. सो आ हा जेव्हा लागेल प्रिफिक्स तेव्हा लक्षात ठेवायचं की तो अव्ययी भाव समास आहे. आणि एक असतो यथा, है ना, यथाविधी, विधीप्रमाणे. यथाचा अर्थ होतो प्रमाणे. यथामती, मतीप्रमाणे, है ना. यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. तर हे दुसरे ते शब्द ओळखण्याची ट्रिक्स आहे. हे जर उपसर्ग म्हणजे प्रिफिक्स लागले तर समजून जायचं की तो अव्ययी भाव समासाचा शब्द आहे. ओके. अरबी व फारसी भाषेतील शब्द. काही शब्द म्हणजेच काही असे आहेत प्रिफिक्स जे आपण दुसऱ्या भाषेतले वापरतो. जसं दर म्हणजे काय, प्रत्येक. तुम्हाला शब्द येतो ना, दर साल, दर डोई, है ना, दर मजल, है ना. दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी, है ना. दर डोई, दर मजल म्हणजे प्रत्येक मजल. हा दुसरा प्रिफिक्स लागतो बघा, गैर, गैरसमज, समज नसलेला. गैरहजर, हजर नसलेला. गैरचा अर्थ होतो नसलेला. गैरशिस्त, शिस्त नसलेला. बरोबर. तिसरा आहे हर, है ना. हर म्हणजे प्रत्येक. हर रोज म्हणजे प्रत्येक रोज, प्रत्येक दिवशी. हा ओके. नेक्स्ट आहे बे. बे म्हणजे विरुद्ध, ओके, अपोजिट. बे कायदा, कायद्याशिवाय. बे मालूम, मालूम नसलेला, माहिती नसलेला. बे लाशक म्हणजे शंकेशिवाय, म्हणजे कुठलाही डाऊट नसलेला. बे लायक म्हणजे लायक नसलेला. ओके. अपोजिट असा तो वर्ड आपण यूज करतो. तर हे लक्षात राहतील तुम्हाला. ओके. हे तीन प्रकार तुम्हाला दिले आहेत म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अव्ययी भाव समास लक्षात राहील. बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. चला आता पुढे जाऊया. दुसरा आहे द्विगु. द्विगु समासाचं विद्यार्थ्यांनो काय वैशिष्ट्य आहे, तर पहिले पद संख्या विशेषण असते. बरोबर आहे ना. पहिले पद संख्या विशेषण म्हणजे याच्यामध्ये जे शब्द येतात सामासिक शब्द, पहिला वर्ड हा नंबर इंडिकेट करतो आणि त्या सामासिक शब्दातून म्हणजे जेव्हा त्या शब्दाचा तुम्ही विग्रह करता, यू स्प्लिट द वर्ड, तेव्हा त्याच्यातून एक समूह सूचित होतो, राईट. फॉर एक्झाम्पल, दश दिशा काय येणार, दहा दिशांचा समूह.
बघा, 10 दिशांचा समूह, 10 काय इंडिकेट केलं, नंबर, दिशांचा समूह, समूह म्हणजे ग्रुप है ना, 10 डिरेक्शन आहेत ना त्याचा ग्रुप, त्याला आपण काय म्हणतो, दश दिशा, बरोबर आहे। म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात आलं की नेहमी याच्यामध्ये काय असणार, नंबर असणार, बरोबर आहे, काय असणार, नंबर असणार। तर पाहिजे जसं आपण बघितलं होतं बघा, त्रिभुवन, तीन भुवनांचा समूह, त्रैलोक्य, तीन लोकांचा समूह है ना, चार भुजा, चार भुजांचा समूह, चौकोन, चार कोणांचा समूह, पंचवटी, पाच वटांचा समूह। पहिला नंबर आला आणि नंतरचं समूह आलं की लगेच तुमच्या लक्षात येणार द्विगु समास, बरोबर आहे। आणि हा तुम्ही तसा व्यवस्थित ओळखता, पण कुणालाही काही शंका असेल तर तिथे क्लिअर झाली आहे। हा नेक्स्ट आहे द्वंद्व समास। ओके विद्यार्थ्यांनो, तो तिसरा प्रकार आहे तुम्हाला द्वंद्व समास, ज्याचे तुम्हाला तीन सबटाईप्स उपप्रकार आहेत, है ना, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास, बरोबर। तर चला बघूया, इतरेतर द्वंद्व मध्ये काय लिहिले बघा, पहिलं दोन्ही पदे महत्वाची, हा आणि व या उभयान्वयी अव्ययांचा वापर, म्हणजे इतरेतर समासामध्ये काय महत्वाचं आहे की बोथ द वर्ड्स आर इक्वली इम्पॉर्टंट, आणि व या कंजक्शनचा वापर होतो उभयान्वयी अव्ययांचा। ओके, आणि त्याच्यामध्ये बघा काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तर पहिलं म्हणजे याच्यामध्ये कुठले शब्द येतात ना, तुम्ही क्रायटेरिया कसा लक्षात ठेवणार, तर पहिलं जे आहे विद्यार्थ्यांना ते येणार रिलेशन। ओके, पहिलं काय येतं, रिलेशन, हा रिलेशन म्हणजेच ज्याला आपण म्हणतो नातेसंबंध। दुसरा आहे प्लेस नेम, जागेंची नावं, पर्सन नेम, दोन व्यक्तींची नावं, बॉडी पार्ट्स म्हणजे शरीराचे अवयव त्यांची नावं, आणि फिफ्थ इज रिलेटेड थिंग्स। ओके, म्हणजे जे दुसऱ्याशी एक दुसऱ्याशी संबंधित जे आहेत ते शब्द आहेत, हा जसं की आई वडील, पुणे मुंबई, राम लक्ष्मण। बॉडी पार्ट्स म्हणजे कान डोळा, कान आणि डोळा, आणि रिलेटेड थिंग्स म्हणजे सुई दोरा, सुई आणि दोरा, बरोबर, कळलं तुम्हाला, हे असं येतं। ओके, असे शब्द येतात, म्हणून ते पाच क्रायटेरिया मुलांना दिले, हे पाच क्रायटेरिया असले ना जे तुम्हाला लिहून दिले तर समजून जायचं की तो शब्द कशामध्ये येतो, इतरेतर द्वंद्व मध्ये येतो। नंतर आहे वैकल्पिक द्वंद्व, एकावेळी एकाच पदाची अपेक्षा, याच्यामध्ये शब्द जरी दोन असले तरी एक जो शब्द आहे त्या एका शब्दाची एक्सपेक्ट करतात, हे किंवा ते, है ना, विकल्प असतो इथे, नेहमी ऑप्शन असतो। आणि वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये कुठल्या कंजक्शनचा वापर होतो, किंवा अथवा वा, हा या कंजक्शनचा यूज होतो। आणि याचे विद्यार्थ्यांनो दोनच क्रायटेरिया आहेत, अपोजिट वर्ड्स अँड नंबर्स, जे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत, आणि जर दोन नंबर एकत्र असतील तर ते नेहमी काय असतात, वैकल्पिक द्वंद्व समास। जसं की सुख दुःख, सुख किंवा दुःख, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, आहेत ना एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द, बरोबर, हा। आणि नंबर म्हटले म्हणजे तीन चार, तीन किंवा चार, दोन अडीच, अडीच म्हणजे टू अँड हाफ, दोन किंवा अडीच, दोनच क्रायटेरिया आहेत। ओके, म्हणजे हे तुम्हाला इझिली लक्षात राहतील। या त्यानंतर समाहार द्वंद्व समास, हा म्हणजे ज्याच्यामध्ये एक्सेट्रा गोष्टी असतात, त्याच पदांशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश, म्हणजे याच्यामध्ये जे वर्ड येतात ना नॉर्मली, तर त्याच्यामध्ये मी लिहिलंय की मनी, प्रॉपर्टी, ज्वेलरी रिलेटेड वर्ड, ओके, होम रिलेटेड वर्ड, असे वर्ड येतात मुलांना, आणि ते दोन शब्द तर महत्वाचे असतातच, हा, पण त्याच्याबरोबर त्याच कॅटेगरीचे दुसरे पण शब्द इन्क्लूड असतात। जसं आपण म्हणतो ना चहा पाणी झालं का, म्हणजे आपण असं विचारतो का नुसतं चहा पाणी घेतलं का, मग चहा पाणी नाश्ता, बरोबर आहे ना, आपण असं सगळं विचारतो। म्हणून इथे शब्द कसे येतात, तर धन दौलत, धन दौलत वगैरे, स्वयंपाक पाणी, स्वयंपाक पाणी वगैरे, घरदार, घरदार वगैरे, सोने नाणे, सोने नाणे वगैरे, शेतीवाडी, शेतीवाडी वगैरे। ओके, बघा
म्हणून तिथे नावं लिहिली आहेत काही क्रायटेरियांची, म्हणजे थोडं लक्षात राहील तुम्हाला. हा असं हे तीन पार्टमध्ये मी दिलंय, म्हणजे तुम्हाला आणि तुम्हाला फक्त ओळखायचं आहे, बरोबर आहे ना. तुम्हाला काही शब्द विग्रह करून लिहायचे नाही आहे, तुम्हाला शब्द देणार, त्याचे तीन ऑप्शन देणार, तुम्हाला फक्त योग्य तो निवडायचा आहे. पण हे बेसिक जर तुम्हाला माहीत असेल आणि अशा प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना विद्यार्थ्यांनो, तर नक्की तुम्हाला पटकन लिहिता येईल एक्झाममध्ये. ओके, सो आय होप यू क्लिअर विथ समास. आता दुसरा एक ग्रामरमधला महत्वाचा पार्ट आहे विद्यार्थ्यांनो, तो आहे वाक्यांच्या प्रकाराचा, बरोबर. आता बघा, तुम्हाला अर्थाच्या दृष्टीने वाक्यांचे प्रकार आहेत. ह्याला तुम्हाला जे वाक्यांचे प्रकार आहेत ते कुठले आहेत, ते तुम्हाला किती मार्काला येतात, 3 मार्काला येतात, बरोबर आहे ना. ओळखायचं आहे, एमसीक्यूज टाईपच क्वेश्चन आहे. जसं विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य, बरोबर. चला आता पुढे बघूया. आता एक जे एक महत्वाचं जे पाहिजे असतं ते जास्त करून 2 वाक्यांचे प्रकार. तुम्हाला वाक्यांच्या प्रकाराचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, वाक्य परिवर्तन आहे, त्याच्यावर पण प्रश्न येतो, बरोबर आहे ना. 4 एकूण दिलेले असतात, तुम्ही 3 लिहिता. हा, 2 ओळखायला आणि 2 तुम्हाला निवडायचं असतं की या वाक्याचं जर विधानार्थी वाक्य असेल तर खालील ऑप्शनमधलं ते कुठलं असेल, असं येतं ना. तर आपण ते बघूया. विधानार्थी वाक्याचं जर तुम्ही उद्गारार्थी वाक्य करत असाल, ओके, तर विधानार्थी वाक्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठले शब्द येतात, फारच, भरपूर, अतिशय, अतोनाद, भयंकर, खूपच, बरोबर आहे. आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये कुठले येतात, कोण, काय, केवढा, केवढी, केवढे, किती, बरोबर आहे ना, हे येतात, राईट. ओके, आता एक्झाम्पल आपण बघूया. मौनाचं सामर्थ्य खूपच मोठं आहे, हे वाक्य विधानार्थी आहे. काय सांगितलंय कंसात, उद्गारार्थी करायला. तुम्हाला बघा, मी एक स्लाईड पाठवली होती ना, त्याच्यामध्ये वाक्यांचे प्रकारचे मी डिटेल पाठवले होते, बरोबर आहे. येस, ते डेफिनेटली फॉलो करा. बघा, आता खूप शब्द जो आहे, त्या खूपच्या जागी आपण काय वापरलं, किती, किती सुरुवातीला लिहिलं, किती मोठं आहे मौनाचं सामर्थ्य, आणि शेवटी काय दिलं, एक्सक्लमेशन दिलं, राईट. म्हणजे खूप जे आहे त्या खूपच्या जागी किती लिहिलं, त्याच्या पुढचा जो शब्द आहे मोठा आहे ॲज इट इज लिहिला, आणि मौनाचं सामर्थ्य पाठी लिहिलं. असे हे थोडे बदल या वाक्याच्या प्रकारामध्ये करावे लागतात. म्हणजे असं मनात बदल करून तुम्हाला ते वाक्य काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल, बरोबर. या आता दुसरं बघा, प्रचंड स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व होतं ते. उद्गारार्थी वाक्य काय सांगितलंय, विधानार्थी करा, तर काय येणार, आपला मुख्य कर्ता याच्यामध्ये पुढे यायला पाहिजे ना, मग काय येणार, ते खूपच स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व होतं, बरोबर आहे. किंवा ते व्यक्तिमत्व, कारण की हे पण जे आहे तो वाक्यामध्ये मेन कर्ताच आहे, ओके, मेन तो सब्जेक्ट आहे, तर चालेल पुढे लिहिलं तर. ते व्यक्तिमत्व प्रचंड म्हणजेच फारच, ओके, त्याच्या जागी आपण लिहिले खूप स्फूर्तीदायक होतं. म्हणजे विधानार्थी आणि उद्गारार्थीमध्ये महत्वाच्या गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. म्हणजे शब्द आपण खूप पुढे असतात ते मागे लिहितो, मागे असतात ते पुढे लिहितो शब्द, ओके. या इतकं क्लिअर. हा, आता आपण घेऊया विद्यार्थ्यांनो विधानार्थी आणि प्रश्नार्थी. हे टेबल दिलं होतं, बरोबर आहे ना, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. विधानार्थी वाक्य जर होकारार्थी असेल, हा, तर प्रश्नार्थी वाक्य कसं पाहिजे, नकारार्थी, बरोबर आहे. आणि जर विधानार्थी वाक्यामध्ये हवं, हवा, हवी, हवे हे शब्द असतील तर काय येणार, नको का, कोणीही असेल तर कोण, काहीही असेल तर काय यूज करायचं, सर्वांना, सगळ्यांना, कोणालाही. जर विधानार्थी वाक्यामध्ये हे शब्द आले तर प्रश्नार्थीमध्ये कोणाला वापरायचं, आहे आलं तर प्रश्नार्थी बनवताना नाही का यूज करायचं, नव्हतं असेल तर होतं का यूज करायचं, असतं असेल तर नसतं का, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हे टेबल आपल्याला विधानार्थी प्रश्नार्थीमध्ये लक्षात ठेवावं लागतं, बरोबर आहे. आता बघा, हे टेबल जे आहे, हे टेबल तुम्हाला पाठवलंच आहे मी त्या वाक्यांच्या प्रकारामध्ये, ते नक्की गोथ्रू करा. आता बघा, त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला, बरोबर आहे. विधानार्थी वाक्य,
काय करायचंय, प्रश्नार्थी वाक्य. आपण काय बघितलं होतं, विधानार्थी वाक्य कसं आहे बघा, अफर्मेटिव्ह आहे की नाही, मग प्रश्न कसा होणार, नेगेटिव्ह नकारार्थी, राईट. याच्यामध्ये कोण काहीही असे शब्द आलेत का ॲज पर द टेबल? नाही. मग हे साधं वाक्य आहे, त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला, त्याच्या अपोजिट काय, केला नाही का, क्वेश्चन मार्क. ओनली चेंज द वर्ब, बरोबर आहे. सांगितलं होतं ना, जेव्हा वरच्या टेबलप्रमाणे शब्द असतील तर ते वाईस अँड वर्सा यूज करा, बरोबर. पण ते नसतील तर सिम्पल जे वर्ब असेल त्याच्या अपोजिट लिहायचं आणि का जॉईन करायचं, बरोबर. त्यांना मी कसा विसरू शकेन, विधानार्थी वाक्य करा, प्रश्नार्थी वाक्य आहे. मी त्यांना कसा विसरू शकेन म्हणजेच काय, त्यांना मी कधीही विसरू शकणार नाही, है ना. ही प्रश्नार्थी वाक्य कसं होतं, तर प्रश्नार्थी वाक्य होतं अफर्मेटिव्ह, म्हणून आपण विधानार्थी कसं बनवलं, नेगेटिव्ह. तिसरं वाक्य बघा, अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. विधानार्थी आहे, प्रश्नार्थी केलंय. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती ना, त्याच्या अपोजिट काय, थंडी चांगली जाणवत नव्हती का, है ना. काय येणार, जाणवत नव्हती का, बरोबर आहे, असं येणार. ओके, चला आता पुढे. इतकं कळलंय विधानार्थी आणि प्रश्नार्थी. आणि विद्यार्थ्यांना इथे बघा, एक तुम्हाला ट्रिक दिली आहे, विधानार्थी किंवा प्रश्नार्थी वाक्याचं आज्ञार्थी वाक्यांत रूपांतर करताना आज्ञा किंवा हुकूम यामध्ये बदल करावेत. हां, म्हणजे जेव्हा तुम्ही विधानार्थी आणि प्रश्नार्थी इम्परेटिव्हमध्ये आज्ञार्थीमध्ये कन्वर्ट करता, तर ओनली चेंज द वर्ब. हां, म्हणून हे टेबल दिलंय, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. जसं बघा, विधानार्थी किंवा प्रश्नार्थी वाक्यामध्ये असं आलं की, जर प्रश्नार्थी वाक्य जेवणार का, तर व्यक्ती लहान असेल तर जेव, रिस्पेक्टिव्ह असेल तर जेवा, है ना, बरोबर आहे ना. जेवणार का तर काय येणार, तुम्ही जेवा किंवा तू जेव. बसावे तर काय येणार, बस. अभ्यास करशील का, अभ्यास कर, रिस्पेक्टिव्ह असेल तर करा. जसं तू येशील का, तू ये आज्ञार्थीमध्ये, किंवा तुम्ही या. शाळेत जावे, रोज शाळेत जावे तर काय येणार, रोज शाळेत जा. तुम्ही कार्यक्रमात सहभागी व्हावे, तुम्ही कार्यक्रमात सहभागी व्हा, किंवा तू कार्यक्रमात सहभागी हो. ओके, म्हणजे नॉर्मली वर्ब मध्ये चेंजेस माहीत नसतात ना, तर हे असे करायचे. कळलं तुम्हाला? हां, तर हा ग्रामरचा पार्ट झाला विद्यार्थ्यांनो. कारण की जिथे तुम्हाला या दोन जे व्याकरणाचे भाग आहेत, समास आणि वाक्यांचे प्रकार, ते तुम्हाला लक्षात येणं खूप आवश्यक होतं, त्यामुळे ते इथे समजवलेत. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलंय. आता आपण विद्यार्थ्यांना पुढे जाऊया. आता आपण येऊया आपण आपल्या उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किलकडे, बरोबर आहे विद्यार्थ्यांना. ते 20 मार्कासाठी आहे. बघा विद्यार्थ्यांना, तुम्ही ना सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन खूप छान सॉल्व्ह करता, MCQs पण सॉल्व्ह करता. जर तुम्ही प्रश्नोत्तरे नीट पाठांतर केली, कविता नीट केली, भावार्थ, तर तुमचे ब्रीफही खूप छान होतील. हां, तुम्हाला जेव्हा पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहेत, है ना, जेव्हा तुम्ही असा विचार करता की मला 80 पैकी 80 मार्क हवेत, बरोबर. हां, तर तुम्हाला आता जे आपण पुढचे 3 टॉपिक बघणार आहोत ना, त्याच्यावर तुम्हाला जे आहे ते खूप कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे आणि त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. तर त्याच्यामधला पहिला कुठला आहे, निबंध लेखन, बरोबर. मग तुम्हाला निबंध लेखन जो आहे तो प्रश्न 9 आहे, क्वेश्चन नंबर 9. किती मार्काला येतो, 8 मार्कासाठी. हां, वेळ किती लिहिण्यासाठी, तुम्हाला वेळ किती मिळेल, 20 मिनटं. किती लिहायचं आहे, तर 1.5 ते 2 पान, 1.5, मॅक्झिमम 2 पेज इज इनफ, राईट. पाठीपुढे जे पान असतं ते, म्हणजे 4 ते 5 पॅरेग्राफ, बरोबर आहे ना. 4 ते किती येणार 5 पॅरेग्राफ, हां, एवढं लिहायचं आहे. आता एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा, निबंध लिहिताना तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थ्यांना, की निबंधाची रचना म्हणजेच काय, फॉर्मॅट फॉर ऑल टाईप ऑफ एसे. म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलाही निबंध लिहिता, तुम्हाला 3 प्रकारचे निबंध आहेत, है ना, वर्णनात्मक निबंध,
कल्पनात्मक आणि आत्मकथन. हा मग त्याच्यामध्ये कॉमन गोष्ट कुठली असली पाहिजे ना विद्यार्थ्यांना, तो ते इथे दिले कळते तुम्हाला. कॉमन गोष्ट जसं की पहिलं काय लिहिलंय बघा, शीर्षक. बरोबर ना, पहिलं काय लिहिलंय, शीर्षक. म्हणजे टायटल देणं आवश्यक आहे. तुम्ही घाईघाईत काय करता, कधी कधी निबंधाचं नाव लिहत नाही. हा मग ते जे काही असेल, फुलाचं आत्मवृत्त कळलं तुम्हाला, किंवा वृक्ष नष्ट झाले तर प्लीज हे टायटल लिहा. आणि टायटल नाही लिहिलं म्हणजे शीर्षक निबंधाचं नाही लिहिलं तर तुमचे मार्क जाऊ शकतात. हा त्यामुळे हे कंपल्सरी लिहायचं. बरं, हे लिहिलं. विषयाला अनुसरून कवितेच्या ओळी. जो तुमचा टॉपिक असेल त्या तीन टाईप एसेमधून तुम्ही जो पण सिलेक्ट करणार, है ना, एक्झाममध्ये तुम्हाला तीनही येतात, है ना, तिन्हीच्या तिन्ही निबंध विचारतात. तुम्हाला कुठलाही एक लिहायचा असतो, यू हॅव चॉईस. मग एखादी पोएट्री लाईन असेल, है ना, एखादं कोटेशन असेल, तर त्याने निबंधाला सुरुवात करा. बरोबर आहे, है ना. जसं की देह मंदिर चित्त मंदिर नित्य एक प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. बरोबर आहे. ही ओळ जर आपण वापरू शकलो तर ती कुठे वापरू शकतो, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला निबंध कुठला लिहायला आला, माझी शाळा. बरोबर आहे, माझी शाळा जर असा निबंध आला तर तुम्ही लिहू शकता ना, देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. हो, जिथे चांगल्याच गोष्टींची आराधना केली जाते असं परम पवित्र ठिकाण म्हणजे माझी शाळा. माझी शाळा मला एखाद्या मंदिराप्रमाणेच पवित्र वाटते, कारण की जसं मंदिरामध्ये देवाची पूजा केली जाते तसंच इथे जे ज्ञान आहे ते ज्ञान, पवित्र जे ज्ञान आहे ते ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. ओके ना विद्यार्थ्यांनो, कळलं तुम्हाला. त्याला म्हणतात विषयाला अनुसरून कवितेच्या ओळी. ओके, नंतर मग पुढचे जे पॅरेग्राफ आहेत ते आपण बघूया. परिच्छेद पहिला, जो फर्स्ट पॅरेग्राफ तुम्ही लिहिता, विषयाची ओळख, म्हणजे जो तुम्ही टॉपिक लिहिता त्या टॉपिकचं इंट्रोडक्शन, त्या विषयाबद्दल लिहायचं, त्याची सुरुवात करायची. हा म्हणजे इथे तुम्ही मग तुमची शाळा कशी आहे, है ना, तुमची शाळा बैठी आहे किंवा की तुमच्या शाळेची इमारत आहे, बिल्डिंग आहे, है ना, 3 फ्लोअरची किंवा 4 माळ्यांची 5 माळ्यांची बिल्डिंग आहे, त्याला रंग कुठला आहे, कळते तुम्हाला. ओळख, शाळेची ओळख, तुमच्या शाळेचं नाव काय आहे, त्याला आपण म्हणतो ओळख करून देणे. 2 ते 3 विषयाची माहिती, मग डिटेलमध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन देता. बरोबर आहे, की तुम्ही कधीपासून शाळेमध्ये आहात, तुम्हाला शाळेतून काय शिकायला मिळालं, तुमच्या शाळेमध्ये कोणते कोणते शिक्षक आहेत, तुमच्या शाळेमध्ये काय अजून एक्स्ट्राऑर्डिनरी जे आहे ते शिकवलं जातं, अजून जे आहे ते एक्स्ट्रा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कुठल्या होतात, इन डिटेल तुम्ही जाणार. आणि नंतर शेवटच्या 4th आणि 5th पॅरेग्राफमध्ये महत्त्व, की तुमच्या जीवनामध्ये तुमच्या शाळेचं काय महत्त्व आहे, तुमच्या शाळेने तुम्हाला काय शिकवलं, संस्कार घडवले, तुमचं व्यक्तिमत्व घडवलं. बरोबर आहे ना, तुम्हाला एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी म्हणून तुमची शाळा डेव्हलप करते. आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी जो पाया असतो तो शाळेमध्ये रचला जातो, हे तुम्ही इथे लिहिणार. आणि शेवटी विषयाला अनुसरून कवितेच्या ओळी. हा बरोबर आहे, म्हणजे जसं स्टार्टिंगला लिहिलं तसं त्या तो जो टॉपिक असेल त्याच्या रिलेटेड लिहायचं. बरोबर आहे, आवडते मजही मनापासून शाळा, जशी माऊली लाविते लळा बाळाला, असं तुम्ही लिहू शकता. ओके, म्हणजेच कुठलाही तुम्ही निबंध लिहिला, हे का महत्वाचे पॉइंट दिले की तुम्ही कुठलाही निबंध लिहा, तुम्हाला या प्रकारे लिहायचंय. हा हा तुमचा जो आहे तो या वेने जर तुम्ही लिहिलं, या स्टेपने लिहिलं, तर तुमचा निबंध परफेक्ट विद्यार्थ्यांनो लिहिला जाईल. ओके, या चला आता पुढे जाऊया. हे विद्यार्थ्यांनो ना, एक इथे म्हणी सुविचार आणि सुभाषिते यांचा योग्य वापर. निबंधामध्ये तुम्हाला माहिती आहे ना आपण कोटेशनचा वापर करायचा, तर निबंध खूप आकर्षक होतो. इथे तुम्हाला दिसतात काही शब्द दिले, आकर्षक ओळी स्वतः तयार करण्यासाठी काही यमक जुळणारे शब्द. हा तुम्हाला माहिती आहे ना, एक 10 ते 12 पानांचा निबंधाचा कोटेशनचा पेपर पाठवलाय. ओके, तर त्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही हे लिहून ठेवा. जसं बघा लिहिलंय, दशा, दिशा, आशा, निराशा, हा एक वर्डचा ग्रुप आहे.
आकार साकार आभार हा दुसरा ग्रुप आहे. छंद सुगंध आनंद ओके हा तिसरा आहे. जीवन शिक्षण रक्षण ज्ञान अज्ञान संज्ञान. विद्यार्थी मित्रांनो हे शब्द दिलेत तुम्हाला बरोबर, तर त्याचा उपयोग तुम्ही म्हणजे जर तुम्हाला ते जे पाठवलेत त्याच्या व्यतिरिक्त काही स्वतः तयार करायचं असेल तर यू कॅन यूज दिस वर्ड. जसं की जसं बघा आता दिशा दिलंय, आकार दिलंय, साकार दिलंय बरोबर ना. आई तूच दिला जन्म, तूच दिला आकार, तुझ्या संगे होईल जीवनाचे स्वप्न साकार. हे तुम्ही आई या विषयासाठी वापरू शकता. जर माझी आई वगैरे आला निबंध, वर्णनात्मक निबंध बरोबर आहे. हा त्यानंतर इथे लिहिलंय बघा ज्ञान अज्ञान बरोबर आहे. विज्ञानामुळे आपल्याला मिळते ज्ञान आणि दूर होते आपले अनेक गोष्टींविषयीचे अज्ञान बरोबर आहे. जीवनात आपण घेतले पाहिजे शिक्षण कारण की तेच आपले करते नेहमी रक्षण. छंद सुगंध आहे. फुलांमुळे मिळतो आपल्याला सुगंध, फुले आपल्या जीवनात पसरवतात आनंद. कसंही विद्यार्थ्यांनो बघा मी तुम्हाला काही सांगितले, तुम्ही ते इतके टॅलेंटेड आहात की तुम्ही ह्याच्यापेक्षा सुद्धा मला खात्री आहे की अजून सुंदर तुम्ही कोटेशन बनवाल. ओके तर प्लीज हे जे आहे लक्षात ठेवा. हा तुमच्या त्या निबंधाच्या त्या कोटेशनच्या पेपरामध्ये हे ऍड करा. ओके चला आता पुढे जाऊया. निबंधाची वेळ वगैरे आपण पाहिली आहे. आता बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा ना विद्यार्थ्यांनो तुम्ही वर्णनात्मक निबंध लिहिता काही गोष्टी लक्षात ठेवा, बेसिक गोष्टी. हा वर्णनात्मक निबंधाविषयी आपल्याला काय माहिती विद्यार्थ्यांनो की व्यक्ती स्थळ दृश्य प्रसंग यांचं वर्णन बरोबर आहे ना. पर्सन स्थळ म्हणजे प्लेस, दृश्य म्हणजे एक सिनरी आणि प्रसंग म्हणजे इन्सिडेंट यांचं वर्णन. तुम्ही यापैकी कशाचंही वर्णन करा, बाह्य व अंतरंग या दोहोंचे वर्णन करा. जसं तुम्ही आईचं वर्णन करता तर ती बाहेरून कशी दिसते, तिचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याचबरोबर अंतरंग तुमची आई कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे, है ना, आईचे कुठले गुण तुम्हाला आवडतात, अंतरंग ती मनातून कशी आहे हे पण सांगणं काय आहे महत्वाचं आहे. कळतंय तुम्हाला, हे पण लिहिणं आवश्यक आहे. नुसतं बाह्य गोष्टींचं वर्णन करू नका, अंतरंगात जाऊन डेप्थमध्ये जाऊन तुम्हाला वर्णन करता आलं पाहिजे, राईट. त्या संदर्भात असणाऱ्या तुमच्या मनातील भावना म्हणजेच काय, प्लेस असू दे किंवा व्यक्ती, तुम्हाला काय वाटतं, व्हॉट डू यू फील, तुमच्या आईवर तुमचं किती प्रेम आहे, तुमच्या आईविषयी तुम्हाला किती आदर आहे, का तुम्हाला तुमची आई आवडते, तुम्ही सन्मान करता तिचा बरोबर आहे ना, सन्मान करता, हे सगळं तुम्ही इथे लिहिणार. हा आणि शब्दांच्या माध्यमातून हुबेहूब वर्णन म्हणजेच काय की तुम्ही असं वर्णन केलं पाहिजे की जसं तुमची आई जेव्हा तो परीक्षक निबंध वाचतो ना तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर तुमची आई उभी राहिली पाहिजे. तर हे या निबंधामध्ये खूप महत्वाचं आहे की तुम्ही शब्दांच्या आधारे ते चित्र जिवंत करता, ती व्यक्ती जिवंत करता, ते प्लेस जिवंत करता बरोबर आहे. त्यामुळे शब्दांना महत्व द्या, साधे आणि थोडेसे अलंकारिक शब्द वापरा. आणि तुमच्या जीवनातील महत्व प्रभाव, तुमच्या आईचं तुमच्या जीवनातील काय महत्व आहे, किंवा वडिलांविषयी निबंध लिहित असाल तर तुमचे वडील तुमच्या जीवनात का महत्वपूर्ण आहेत. एखादं प्लेस तुम्ही बघायला गेलात, एखादा फोर्ट बघायला गेलात, किल्ला, तर त्या किल्ल्याकडे बघून तुम्हाला काय वाटलं, हा त्या किल्ल्याचा तुमच्यावर काय प्रभाव पडला, की कसा तुम्हाला आपला गौरवशाली इतिहास समजला, है ना, आपल्या अगोदरच्या लोकांचं तुम्हाला कौतुक वाटलं की किती सुंदर ते लोक सगळं जे आहे ते बांधकाम करायचे, कन्स्ट्रक्शन करायचे बरोबर आहे. हे असं की तुमच्यावर काय इम्पॅक्ट पडला असं लिहायचं असतं. हे तुम्हाला ना विद्यार्थ्यांना पॉईंट दिलेत, कळलं तुम्हाला, ज्याच्याने काय करू शकता तुम्ही निबंधाचा एक फ्लो फिक्स करू शकता की ओके मला असं लिहायचंय, या कळलं तुम्हाला म्हणून दिलेत. म्हणून खाली दिलेत बघा विषय कुठले येतात, माझी आई, निसर्ग माझा सोबती, वृक्षांचे महत्व, ग्रंथ हेच गुरु, है ना, हे कुठे येतं वर्णनात्मक निबंधामध्ये. आत्मकथनात्मक निबंध विद्यार्थ्यांनो दुसरा प्रकार. आत्मकथनात्मक निबंधामध्ये तुम्हाला कसं लिहायला पाहिजे, क्रम कसा असला पाहिजे, पहिले तर जन्म आपल्याला माहितीये. पहिली गोष्ट म्हणजे लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. आत्मकथा कोणाची येऊ शकते, खुर्चीचं पण आत्मवृत्त येऊ शकतं, शेतकऱ्याचं पण आत्मवृत्त येऊ शकतं. हा त्याचा जन्म म्हणजे त्याचा जन्म कुठे झाला, जसं ती खुर्ची आहे ती कुठे तयार झाली, किंवा शेतकरी असेल तर शेतकऱ्याचा जन्म कुठे झाला,
जीवन प्रवास म्हणजे त्याचा जीवनाचा प्रवास कसा होता, मग सुख दुःख आलं है ना, कारण की आयुष्य म्हटलं की सुख आणि दुःख दोन्ही असतं, मग दुःखातून सावरणे, काय सुख होतं काय दुःख होतं ते लिहायचं, हा दुःखातून सावरले म्हणजे कसं दुःखातून ओव्हरकम केलं, बाहेर पडले, एखादा अनुभव एखादा एक्सपिरियन्स तुम्हाला खूप इम्पॉर्टंट वाटत असेल तर तो इन शॉर्ट लिहा. नंतर मिळणारे सुख, जरी दुःख असलं तरी जे सुख आहे ते पण खूप महत्वाचं होतं, ते सुख कुठलं मिळालं ते तिथे लिहायचं. आनंद आणि समाधान, की जो जन्म मिळाला आहे त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड आहे ना, समाधानी आहे, ते का समाधान आहे ते लिहायचं, का सॅटिस्फाईड आहे. आशा अपेक्षा, की जीवनाकडून काय अपेक्षा आहेत, त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला काय वाटतं की त्यांना काय हवंय आयुष्यामध्ये, ते लाईफ कडून काय एक्सपेक्टेशन ठेवतात. आणि संदेश म्हणजे ती वस्तू किंवा व्यक्ती काय मेसेज पोहोचवते. जसं सैनिकाचं आत्मवृत्त असेल तर सैनिक सांगेल ना की जसं आम्ही देशासाठी लढतो, बरोबर आहे, तर तुम्ही देशाचा जो आहे देशाचा मान ठेवा है ना, देशाला प्रगतीपथावर न्या, तो हा संदेश आपल्याला देईल ना. तसं हे पॉइंट लक्षात ठेवायचे, कळतंय तुम्हाला, हे पॉइंट लक्षात ठेवायचे आणि तसंच लिहायचं. ओके, तसंच काय करायचं, तुम्ही नेहमी लिहायचं, हा असं लिहा म्हणजे तुम्हाला खूप इझिली. म्हणून हे पॉइंट्स देऊन ठेवलेत मी. मी शेतकरी बोलतोय, फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त, सैनिकाचे आत्मवृत्त, हे असे टॉपिक ह्याच्यामध्ये येतात. नेक्स्ट आहे कल्पनात्मक निबंध. कल्पनात्मक निबंधामध्ये काय पॉइंट लक्षात ठेवणार, कल्पना कशी सुचली, आयडिया कशा मनामध्ये आली, काहीतरी एखादा घटना असते बरोबर आहे ना ज्यामुळे तुमच्या मनामध्ये तो विचार येतो. कल्पना वास्तवात आली तर, जर रिअलमध्ये तसं झालं तर तुम्ही काय करणार, हा म्हणजे जसं लॉटरी लागली तर, मला लॉटरी लागली तर, मग तुम्ही लॉटरी लागली तर काय करणार. अच्छा, मग तसं लागली लॉटरी तर फायदे आणि तोटे, त्याचा फायदा काय नुकसान काय ते सांगू शकता. आता लॉटरीमध्ये फायदेच फायदे असतील, पण जर शाळा बंद झाल्या तर असा टॉपिक असेल तर तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही लिहावं लागेल है ना. तुम्ही त्याचा काय उपयोग करणार, तुम्हाला ती गोष्ट मिळाली जसं लॉटरी लागली तर तुम्ही काय करणार ते लिहायचं. आणि सकारात्मक शेवट, की कुठलाही टॉपिक जरी आला कल्पनेमध्ये तरी तुम्ही त्याचं पॉझिटिव्ह एंडिंग करायचं आहे, हा की तसं झालं तर मी काय चांगलं करेन हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके, ऑलवेज लक्षात ठेवा निबंधाचा शेवट नेहमी पॉझिटिव्ह करायचा. तो हे पॉइंट्स प्लीज लक्षात ठेवा. शाळा बंद झाल्या तर, परीक्षा नसत्या तर, रेल्वे सेवा विस्कळीत झाली तर, म्हणजे रेल्वे स्टॉप झाली तर, किंवा कंटिन्यू जर रेल्वे अवेलेबल नसेल तर, हा त्याचा अर्थ तो आहे विस्कळीतचा. म्हणजे तुम्हाला कळलं मी हे मुद्दे का दिले, की या मुद्द्यानुसार लिहिणार तर तुम्ही काय करणार, परफेक्ट लिहिणार. हे मुद्दे प्लीज लक्षात ठेवा. आणि निबंध लेखनासाठी ना मुलांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा, खूप निबंध वाचा तर तुमची व्होकॅबलरी जी आहे ना ती व्होकॅबलरी इम्प्रूव्ह होते. तुम्हाला शब्द मिळतात निबंध लिहिण्यासाठी. आणि तीन प्रकार आहेत ना, तुम्ही कुठलेही दोन प्रकारचे निबंध व्यवस्थित करा. ओके, या निबंध कळला तुम्हाला. चला आता आपण पुढे जाऊया विद्यार्थ्यांनो. आपला महत्वाचा पुढचा टॉपिक हा तुम्हाला एक मी देऊन ठेवला आहे, फळ्याचे आत्मवृत्त, हा आपल्या नोट्समध्येही आहे. ओके, तुम्ही तिथूनही गोथ्रू करू शकता. हा स्वामितिनी जगाचा आई विना भिकारी हा एक निबंध दिला आहे. हा तुम्हाला माहितच असेल की आपण आपल्या परीक्षेमध्ये पण तुम्हाला दिला होता. हे सगळे आपल्या तुम्हाला नोट्समध्ये मिळतील. रेल्वे सेवा विस्कळीत झाली तर हा एक निबंध दिलेला आहे. निबंधामध्ये काय महत्वाचं लिहायचं ते सांगितलंय. ओके, आता पुढचं आपण विद्यार्थ्यांना बघणार आहोत ना ते म्हणजे कथालेखन. तुम्हाला कुठले निबंध आवश्यक असतील ते तुम्ही सांगू शकता, तर ते निबंध तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. ओके, या आता पुढचं आपण बघूया कथालेखन. गुण किती, 7 marks. वेळ लिहायला किती आहे, 15 minutes. 15 minutes मिळतील. आता बघा, कथालेखनामध्ये ना काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत विद्यार्थ्यांनो. पहिली गोष्ट तर दिलेल्या मुद्द्यांचं वाचन करून मध्यवर्ती कल्पना लक्षात घ्या. तुम्हाला पॉइंट्सवाली स्टोरी येते बरोबर आहे ना, तुम्हाला जस्ट पॉइंट्स असतात, मुद्दे देतात आणि मुद्द्यांवरून कथा लिहायची आहे. तर मुद्दे वाचा, सेंट्रल आयडिया समजून घ्या की कथा कशाविषयी आहे. दुसरा पॉइंट, योग्य शीर्षक आणि कथेला योग्य शीर्षक द्या. टायटल जे आहे ते टायटल डिसाईड करा तुम्ही. कधी कधी काय होतं, आपण शीर्षक विसरलो की आपला 1 mark जातो, कारण की आपल्याला टायटल
म्हणजे शीर्षकाला एक वर्ग असतो, हा त्यामुळे आकर्षक शीर्षक द्या. 3 ते 4 परिच्छेदात कथालेखन, 3 to 4 पॅरेग्राफ इनफ आहेत कथालेखनासाठी, तर प्लीज 3 ते 4 पॅरेग्राफ ठेवा, म्हणजे 1 पेज. ओके, 1 पेज. पहिला जो पॅरेग्राफ असेल त्याच्यामध्ये काय असतं विद्यार्थ्यांनो, आठवतं तुम्हाला सांगितलं होतं, स्थळ, स्थळाचे वर्णन, स्थळ म्हणजे प्लेस, स्थळाचे वर्णन डिस्क्राइब द प्लेस, पात्र कॅरेक्टर, पात्राचे गुणवैशिष्ट्ये म्हणजेच कॅरेक्टरचं गुणवैशिष्ट्ये त्यांची क्वालिटी, त्यांचे गुण चांगले किंवा वाईट, आणि पात्रांचे नाते म्हणजे 2 कॅरेक्टर असतील तर त्यांचे एकमेकांशी असलेलं रिलेशन. या 5 मुद्द्यांनी तुमचा पहिला पॅरेग्राफ बनतो, बरोबर आहे? हे कंपल्सरी फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आले पाहिजे. परिच्छेद 2, आवश्यकतेनुसार संवाद वापरा, 2 कॅरेक्टर असतील तर संवाद वापरा, हा डायलॉगचा जो आहे तो यूज करा, आणि योग्य विरामचिन्ह वापरा, म्हणजे कॅरेक्टरची हेल्प घेऊन तुम्ही स्टोरी पुढे न्या. आणि परिच्छेद 3, तिसरा पॅरेग्राफ असतो किंवा शेवटचा असेल समजा 4, सकारात्मक आणि मूल्य शिकवणारा संदेश देणारा असावा. इथे तुमच्या स्टोरीचं मॉरल असलं पाहिजे, त्या स्टोरीतून तुम्हाला जी व्हॅल्यू शिकवायची आहे, संदेश म्हणजे जो मेसेज पोहोचवायचा आहे, तो या लास्ट पॅरेग्राफमध्ये आला पाहिजे. ओके, अशा प्रकारे तुम्ही कथा लिहायची आहे. आणि तात्पर्य ओनली इन 1 सेंटेन्स, बरोबर आहे ना? काय करायचं, एका फक्त वाक्यात लिहायचं, म्हणजे कथामधून कथेमधून आपण जे काही शिकवतो ते काय असतं, नेहमी तात्पर्य असतं, बरोबर आहे? ओके, आता बघा, तुम्हाला ना इथे टायटल लिहिण्यासाठी ना काही गोष्टी दिल्या आहेत बघा इथे विद्यार्थ्यांनो, हा दिसते तुम्हाला, आकर्षक शीर्षक तयार करण्यासाठी काही आवश्यक म्हणी. म्हणजे जर तुम्हाला टायटल तयार करायचं असेल तर तुम्हाला म्हणी काही प्रोवोक तुम्ही यूज करू शकता, करावे तसे भरावे, जशास तसे, एकीचे बळ, इथे कॉमा पाहिजे, ओके, ती पुढची आहे, दोघांचे भांडण तिसऱ्याचे लाभ, अति तेथे माती, हां हे काही प्रोवर्ब यूज करू शकता. जर काही गोष्टी शिकवत असेल त्या कथेतून, जसं लॉयल्टीबद्दल असेल तर प्रामाणिकतेचे फळ, प्रेझेन्स ऑफ माइंड प्रसंगावधानतेचे फळ, आणि बळी तो कानपिळी म्हणजे जो स्ट्रॉंग असतो तो रूल करतो तर त्याच्यासाठी बळी तो कानपिळी हे तुम्ही देऊ शकता. आणि जर तुम्हाला प्रोवर्बवर पण द्यायचं नसेल किंवा असं नसेल तर तुम्ही कॅरेक्टर बेस आणि त्याची क्वालिटी बेस टायटल देऊ शकता. उदाहरणार्थ बघा, दिलंय चतुर न्यायाधीश, क्लेवर जज, शूर राजा, कष्टाळू शेतकरी, खरे मित्र किंवा खरा मित्र, आळशी नोकर, त्याचं जे चांगली किंवा वाईट क्वालिटी असेल त्याचा उपयोग करून पण काय करू शकता तुम्ही, जे टायटल आहे ते टायटल देऊ शकता. ओके, नाही याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल, बरोबर? ओके, आता पुढे बघा, ही आकर्षक सुरुवात तुम्हाला दिली होती, आठवत आहे? पण तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते, जेव्हा तुम्ही कथा लिहिता तर तुम्ही या ओळी वापरून सुरुवात करू शकता. जगात खूप आहेत सुख दुःख आणि व्यथा, आज आपण पाहणार आहोत लोभी माणसाची कथा. तिथे पात्र लिहिले ना, पात्र म्हणजे त्या स्टोरीमध्ये जो तो महत्वाचा कॅरेक्टर असेल ना, ज्याच्यावर आधारित ती कथा आहे ते नाव इथे लिहायचं. लोभी माणसाची कथा, हुशार राजाची कथा, चतुर न्यायाधीशाची कथा. ओके, तर प्लीज हे आकर्षक सुरुवातीसाठी तुम्ही यूज करू शकता स्टोरीच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये. ओके, प्लीज हे लक्षात ठेवा आणि त्याचा वापर करा, तर तुम्हाला कळणार की त्याचा काय फायदा तुम्हाला मिळतोय. आवश्यक वाक्प्रचार. आता बघा विद्यार्थ्यांना, आपण जेव्हा कथा लिहितो ना तेव्हा आपल्याला काही फ्रेजेस यूज करावे लागतात, मग ते फ्रेज मी तुम्हाला देऊन ठेवते, म्हणजे तुम्ही त्या यूज करू शकता, त्या पास्ट टेन्समध्येच यूज करा. जसं आनंद होणे, एखाद्या ठिकाणी असं आहे की आपल्या कॅरेक्टरला आनंद झालाय असं तुम्ही दाखवताय, बरोबर आहे? तर 2 फ्रेज आहेत, आनंदाला पारावार न राहणे, आनंद गगनात मावेनासा होणे, ब्रह्मानंद होणे, म्हणजे त्याला पैसे मिळाले आणि त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ओके, किंवा त्याला मोहरांचा जो आहे तो मोहरांचा घडा भेटला, म्हणजे गोल्ड कॉइन्सचा, हा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता पुढे की त्याचा आनंद ते पाहताच गगनात मावेनासा झाला, किंवा त्याला ब्रह्मानंद झाला असं लिहू शकता. आनंद. भीती वाटणे असेल तर ब्रह्मांड आठवणे, हा, समोर वाघाला बघताच त्याला ब्रह्मांड आठवले किंवा त्याची दातखिळी बसली,
त्याच्या तोंडचे पाणी पळाले, तो थरथर कापू लागला, भीती वाटणे, या चार यूज करू शकता. राग येणे, डोळ्यात मशाल पेटणे. हा, तो चोर आहे हे समजता त्याच्या रागाचा पारा चढला किंवा त्याच्या डोक्यात मशाल पेटली म्हणजे त्याला खूप राग आला, किंवा त्याच्या अंगाचा तिळपापड झाला, त्याचा चेहरा लालबुंद झाला, हे असं लिहू शकता. ओके. आणि आश्चर्य वाटणे जर सरप्राईज असेल, तर सरप्राईज असेल तेव्हा की समोर आपल्या मित्राला खूप दिवसाने बघितल्यानंतर तो आ वासून बघत राहिला किंवा डोळे विस्फारून पाहू लागला, तो स्तिमित झाला, आश्चर्यचकित झाला, तुम्ही असं लिहू शकता. हां, तर प्रत्येक सिच्युएशनसाठी देऊन ठेवले विद्यार्थ्यांनो, प्लीज लक्षात ठेवा. ओके, चला आता पुढे जाऊया. कथा तर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला अशी येते. हां, आपण खूप कथांची प्रॅक्टिस केली आहे, राईट. एक पॉइंट्स असतात, जसं इथे कोल्ह्याची स्टोरी आहे की कसा तो कोल्हा खोटेपणा करतो, आणि इथे त्याची कथा दिली आहे. बघा, एवढीच कथा लिहिली आहे. ओके, इतकंच लिहायचं आहे आपल्याला. या, ओके. हां, आता पुढे पत्रलेखन, गुण 5 मार्क आणि वेळ 15 मिनिटं. ओके विद्यार्थ्यांनो, औपचारिक पत्रच तुम्हाला आहे, मागणी पत्र आणि तक्रार पत्र एवढंच आहे तुम्हाला, बरोबर आहे. कंप्लेंट लेटर आणि डिमांड लेटर. तुम्हाला जर मागणी पत्र आलं ना विद्यार्थ्यांनो, मागणी पत्र, त्यासाठी मी ही स्लाइड तुम्हाला देऊन ठेवली आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, जर पुस्तकं मागवायचं असेल तर पहिलावाला तुम्हाला कॉलम दिसतोय ना, बघा, पुस्तकाचे नाव, लेखक आणि प्रति हे वापरायचं. ओके, हे टेबल लिहायचं मागणी पत्रामध्ये. जर खेळाचं साहित्य आलं, स्पोर्ट्स इक्विपमेंट, तर तुम्ही हे वापरा. प्रथमोपचार पेटीचं साहित्य म्हणजे फर्स्ट एड बॉक्स जर स्कूलसाठी मागवायचं असेल तर हे. बागेच्या सुशोभीकरणासाठी रोपे, रोपांचं नाव, तर तुम्ही हे वापरू शकता. हां, हे तुम्हाला टेबल मी रेडीमेड देऊन ठेवले आहेत, म्हणजे तुम्ही त्याला कधी आलं तरी लगेच तुम्ही हे तिथे लिहू शकता, तुम्हाला विचार करायची गरज नाही. ओके, या, हे देऊन ठेवले म्हणजे तुम्हाला. हां, हे जे तुम्हाला पाठवलं जाते त्याच्यामुळे तुम्हाला ते तयार मिळेल. ओके, हे आहेत तसं यूज करा, म्हणजे डिमांड लेटरमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. प्रयोगशाळेतील उपकरणे पुढचं बघा, जेव्हा लॅबोरेटरीमध्ये इक्विपमेंट्स आपण वापरतो. हां, शैक्षणिक साहित्य, स्टेशनरी मागवायची असेल काही शाळेसाठी, आणि स्वच्छता साधने, स्वच्छता अभियान वगैरे असेल तर हे वापरायचं. म्हणजे मी टेबल बनवून दिलेलं आहे, तुम्हाला जिथे जे लागेल ते तुम्ही डिमांड लेटरमध्ये यूज करा. ओके, हां, आता बघा, पत्रलेखनाचा फॉर्मॅट तुम्हाला माहीतच आहे, बरोबर आहे. दिनांक लिहिले बघा, 16 जानेवारी 2019, नंतर एक लाईन सोडायची. प्रति माननीय व्यवस्थापक, पंडित नेहरू उद्यान, पंडित नेहरू मार्ग, कराड. विषय, फुलझाडांच्या संबंधीच्या माहिती पत्रकाची मागणी करण्याबाबत. आता हे मागणी पत्र आहे, म्हणजे की जर फुलझाडं असतील तर फुलझाडामध्ये जी फुलांची झाडं आहेत त्याच्यामध्ये कुठली झाडं आम्हाला मिळू शकतात, है ना, त्यांची मागणी करायची आहे, त्याचं माहिती पत्रक पाहिजे. हां, त्याचे डिटेल्स पाहिजे, त्यासाठी हे लिहिलंय. माननीय महोदय, सप्रेम नमस्कार, मी अबक सरस्वती विद्यालय या शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापकाच्या संमतीने हे पत्र लिहित आहे. दैनिक वृत्तपत्रामध्ये छापून आलेली सार्वजनिक बागेचे सुशोभीकरण ही बातमी वाचली, त्यानुसार आम्ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बागेला भेट दिली, मन अतिशय प्रसन्न झाले, अनेक प्रकारचे खेळ तिथे खेळता आले. बरोबर आहे ना, की तुमच्या बाग आम्ही बघितली आहे, तिथे आम्ही येऊन प्रत्यक्ष ती पाहिली आहे. आता ती बाग बघून आल्यानंतर आपल्याला काय वाटतं की आपल्या शाळेभोवती पण अशी बाग असली पाहिजे. आम्ही आमच्या प्रशालेच्या मैदानाभोवती आपल्या बागेप्रमाणे एक सुंदर बाग तयार करू इच्छितो, शाळेतही बाग तयार करायची आहे, मग त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया आपण आपल्या बागेतील फुलझाडासंबंधीचे माहिती पत्रक आम्हाला उपलब्ध करून द्यावे, ही नम्र विनंती. की जर फुलझाडं कुठली आहेत, ती कुठली लावली आहेत, तर तुम्ही याचे आम्हाला डिटेल्स दिले तर खूप बरं होईल, असं त्यांनी म्हटलंय. कळावे तस्तीबद्दल क्षमस्व, आपला विश्वासू अबक. बघा कसा पत्ता, जसं आपण नेहमी लिहितो तसं लिहिलंय, बरोबर आहे ना, हे तुम्हाला डिटेल माहीत आहेत. हां, आणि शेवटी ईमेल आय डी लिहिलंय. ओके, समजले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला?
आय होप यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. बरोबर आहे. म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांनो, की तुम्हाला कुठे कुठे काय लिहायचं आहे ना ते निश्चितच कळलेलं आहे. बरोबर आहे ना, हे तुम्हाला इतकं निश्चितच कळलेलं आहे. म्हणून हे लेटर एक तुम्हाला पूर्ण दाखवलं. आता बघा, इथे पण इथे रोपांची मागणी करण्याबाबत आहे. ओके, रोपांची मागणी म्हणजेच की जी बाग आहे त्या बागेमध्ये रोपं लावायची आहे, त्याला आपण सॅपलिंग म्हणतो म्हणून ना. बरोबर आहे ना. हां बघा, इथे लिहिलंय दिनांक 3 जून 2020, दिनांक नंतर स्पेस द्या, म प्रतिलिहा कॉमा माननीय व्यवस्थापक मेघल रोपवाटिका गणेश नगर, इथे कॉमा पाहिजे, सांगली. विविध रोपांची मागणी करण्याबाबत एक लाईन सोडा, माननीय महोदय सप्रेम नमस्कार. हा त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय मग फर्स्ट पॅरेग्राफ येणार. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट लेफ्टमध्ये पण लिहू शकता, अदरवाईज स्पेस द्या आणि मग एकानंतर एक पॅरेग्राफ लिहा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बघा, फर्स्ट पॅरेग्राफ लिहिलाय, मग सेकंड. आता इथे मागणी पत्र आहे ना, तुम्हाला कुठले रोपांचे प्रकार पाहिजे, म्हणजे तुम्हाला कुठली झाडं पाहिजेत, कुठले छोटी छोटी रोपं पाहिजेत, ती माहीत पाहिजेत ना. म्हणून आणि किती संख्या पाहिजे ती तुम्हाला लिहावी लागेल, माहिती आहे ना तुम्हाला, आपण मागणी पत्रामध्ये नेहमी लिहितो. तर इथे बघा, ते लिहिलेलं आहे डिटेलमध्ये. हां मग शेवटी आपली कृपाभिलाषी मालती कुलकर्णी विद्यार्थी प्रतिनिधी शारदा विद्यालय सांगली abc@gmail.com हे लिहिलेलं आहे. तर पत्र लेखनाचा जो डिटेल फॉर्मॅट आहे, बरोबर आहे ना विद्यार्थ्यांनो, तो तुम्ही आतापर्यंतच्या तुमच्या ज्या तुमच्या उत्तरपत्रिका आहेत त्याच्यामध्ये पाहिलाच आहे की तो कसा आहे. तुम्ही व्यवस्थित पत्र लिहिता, त्यामध्ये काहीच शंका नाही आहे. बरोबर आहे. म्हणजेच आतापर्यंत विद्यार्थ्यांनो आपण जे आहे ते सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. बरोबर आहे ना. मग तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ना विद्यार्थ्यांनो, हां सुरुवातीला काय स्कोरिंग असतं पेपरामध्ये ते सांगितलं. बरोबर आहे. व्याकरणामधले महत्त्वाचे दोन टॉपिक समास आणि आपण वाक्यांचे प्रकार बघितले. हां निबंध कथा आणि पत्रलेखन याच्यामधले जे आहेत ते याच्यामधले आपण डिटेल्स बघितले. हां या ज्या तुम्हाला सूचना दिल्या आहेत किंवा याच्यामध्ये जे तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या येणाऱ्या या प्रिलियम 2 मध्ये नक्की फॉलो करा. ओके, जास्तीत जास्त जे रायटिंग स्किल आहे त्याचा सराव करा, त्याची प्रॅक्टिस करा. हां तुम्ही ICB 1 चे आहात, तुम्ही बाकी सगळं व्यवस्थित लिहिता, तुम्हाला रायटिंग स्किलवरच जास्त लक्ष देण्याची विद्यार्थ्यांना गरज आहे. प्लीज त्याच्यावर जास्त लक्ष द्या. ते जेवढं प्रॅक्टिस होईल तेवढं जास्त प्रॅक्टिस करा, तर डेफिनेटली तुम्ही काय करू शकता, ते छान व्यवस्थित लिहू शकता, तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील. ओके, आय होप की तुमचं जे आहे ते याच्याशी संबंधित जे डाऊट आहेत ते नक्कीच क्लिअर झाले असतील. हां आतापर्यंत जसं तुम्ही चांगला अभ्यास केला तसाच पुढे करत राहा. आम्ही तुमच्यासोबत आहोतच, काही शंका असली तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. ओके, तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बाय एव्हरीवन.